श्याम कुठल्या प्रेशरबद्दल किंवा टेन्शन विषयी तुमच्याशी कधी बोलला होता? नाही. तो आत्महत्या करू शकेल असं कधी वाटलं होतं तुम्हाला? नाही. त्याची एखादी गर्लफ्रेंड? नाही हो साहेब. पण त्याच्या जीवाला कोणापासून धोका होता का असं कधी वाटलं होतं? नाही हो. त्याचे मित्र त्याला त्रास देतात असं कधी त्याच्या बोलण्यात आलं? नाही हो साहेब. उलट त्याचा रूम पार्टनर तर नांदेडचाच होता. आमच्याकडे नेहमी राहायचा जेवायचा. ते चांगली मुलं होती होती. विनिता तुला श्यामविषयी काही विशेष माहिती आहे का? सांग बाळ. तुला जर काही माहिती असेल तर आम्हाला तपासायला सोपं पडेल. श्यामदादाची एक गर्लफ्रेंड होती. संगीता आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. दादा चा फोन चालू आहे, नंतर करतो. गर्लफ्रेंड होती ना तुझी? आई आतमध्ये आई बाबांना सांगून प्लीज प्लीज प्लीज. मला मोठं गिफ्ट द्यायची ना तेव्हाच ऐके. हो बाई तुला हवं ते गिफ्ट आणून देईन, पण आईला काही सांगू नको प्लीज. संगीता तिचं आडनाव काय, कुठे राहते काय माहिती आहे तुला? दादाने दुसरं काहीच नाही सांगितलं. तू इथेच थांब, मी आले. श्यामची संगीता नावाची एक गर्लफ्रेंड होती, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? नाही. कोण होती ही संगीता? श्याम बरोबरचे तिचे प्रेमसंबंध श्यामच्या बहिणी व्यतिरिक्त आणखी कोणाला माहीत होते का? श्यामच्या मृत्यूला संगीताच्या घरातील किंवा तिच्या नात्यातील कोणी जबाबदार होतं का? संगीता नावाची श्यामची खरंच कोणी प्रेयसी होती का श्यामच्या मनाचा हा केवळ एक भ्रम होता? श्यामला कोणी संगीता नावाची गर्लफ्रेंड होती तुम्हाला माहिती होतं का? नाही. बरं तुम्हाला दुसरी कुठली संगीता माहिती आहे का जी श्यामच्या ओळखीची होती? सर आमच्या कॉलेजला फर्स्ट इयरला एक संगीता आहे सर, पण मी श्यामला तरी तिच्याशी बोलताना नाही बघितलं. ती संगीता? सर ती संगीता श्यामची गर्लफ्रेंड असू शकत नाही. का? कारण सर ती फार मोठ्या घरातील आहे. तिच्या घरच्यांना सगळं माहिती पडलं असतं तर त्यांनी श्यामला कधीच मारून टाकलं असतं. ती संगीता फर्स्ट इयरला आहेस असं म्हणालास ना? हो सर. तू आणि श्यामनं त्या गणपत मोरेला फर्स्ट इयरचाच पेपर फोडायला सांगितलं होतं ना? हो. विनिता त्या श्यामला रिक्षामधून बाहेर काढून मारणारा संगीताचा भाऊच असेल, त्याला पोलीस स्टेशनला बोलवा. आणि हो त्या संगीताचे सगळे डिटेल्स मागवा आणि त्या रिक्षावाल्याला बोलवून घ्या. ओके सर. काय रे हाच आहे का तो? हा हाच आहे तो सर. ए हो साहेब तुम्ही मला ओळखत नाही, मी कोण येते? कोण असतो कोण असतो? मारायचं काम नाही. कोण आहेस रे तू? कोण आहेस तू? हा कुठल्या मोठ्या बाबाचा पोरगा आहेस तू? एक ध्यानात ठेवायचं, कायद्यासमोर सगळे सारखे असतात. का मारलं श्यामला? का मारलंस? मी त्याला मारणारच होतो पण संधी नाही मिळाली. माझ्या बहिणी बरोबर अफेअर करतो. आमच्या घराण्याची इब्रत आहे, प्रतिष्ठा आहे. त्याच्यासारखे 50 लोक काम करतात आमच्या शेतावर आणि फॅक्टरीत. श्यामला स्वतःच्या अवकात विसरला होता. अरे मूर्खा त्याला मारायच्या आधी तुझ्या बहिणीशी बोलायचं होतंस ना? 50 वेळा समजावून सांगितलं होतं, रोज मोबाईल चेक करायचो असं, तरीही कुठून तरी एकमेकांशी बोलतच होते. कसं ते कळत नव्हतं. तरी बरं आमच्या बाबांना कळलं नाही. त्यांना जर कळलं असतं ना तर त्याच्या सगळं अख्ख्या खानदानाला कापून फेकला असता. मम्मीज बाबांना भरीस घालून तिच्या लग्नाचा निर्णय घेतला तर ती तयारच होईना. मग मला कळलं ही नक्की त्या श्यामची पूस आहे. तूच मारलास ना स्नेहाला? नाही. तू तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होतास? अहो मी खरंच सांगतोय मी काही नाही केलंय. अहो माझा ऐक, तिचा पाठलाग करायचास ना? नाही. करायचास ना? नाही. तिच्या वडिलांनी तुला एकदा समज दिली होती. अहो खरंच सांगतोय मी. तिला फोन करायचास ना? तिच्या सासरी ब्लँक कॉल करून तिला त्रास द्यायचास ना? बोल. तुझ्या प्रेमाला तिने नकार दिला, तुझ्याशी लग्न करायला तिने नकार दिला म्हणून तू चिडलास आणि प्लॅनिंग करून तिला मारून टाकलंस, हो ना? बोल. कोण कोण सामील आहे? कोण कोण सामील आहे तुझ्या प्लॅन मध्ये? बोल. तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणावर संशय? गरोदर बाईला असं कोणी कसं काय मारू शकत? त्यांनी पैसे मागितले, पैसे दिले, वर आणखी दागिने दिले तरी मारलं. सर डॉक्टरांच्या रिपोर्ट प्रमाणे नेहाचा मृत्यू काल तिच्या अपहरणानंतर झाला.
स्नेहाचा मृत्यू झाल्यानंतर ती जिवंत आहे असं भासवून तुमच्याकडे खंडणी मागितली गेली, तेव्हा त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तुम्हाला काही जाणवलं? बर, तुम्हाला खंडणीसाठी जेव्हा दुसऱ्यांदा फोन आला तेव्हा ओळखीचं विचित्र असं काही जाणवलं किंवा काही विशेष वाटलं? हा, 15 मिनिटात 10 लाख उभे करणं अशक्य आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी दागिन्यांची मागणी केली, मोहनमाळ आणि चपलहार देखील मागितले, म्हातारी सगळे दागिने घरातच ठेवते असंही म्हणाले. पण त्यांना कसं समजलं की तुमच्याकडे मोहनमाळ आणि चपलहार आहे? कदाचित माझ्या पत्नीच्या गळ्यात पाहिले असतील हो कुठेतरी. बर, मग नातेवाईकांपैकी कुणी हे केलं असेल? नाही. नोकर नवा किंवा जुना, त्याला सुट्टी दिली नाही, पगारावरून काही वाद झाला होता त्याच्या? हा, काही महिन्यांपूर्वी नामदेव आणि त्याची बायको शांताबाई यांना काढलं होतं. आई, मी आज साडी बदलत होते आणि हे मुद्दामून आतमध्ये आले. नाही देवाचन, मला माहित नव्हतं मालकीनबाई 15 वर्षापासून तुमची सेवा करतोय, पण आजपर्यंत कधी नाव खराब नाही केलं. तुमच्या या नव्यासून बाईनं दरवाजाला हातून कडी तर लावून घ्यायची होती ना, मग मी आपलं दार ढकललं तो उघडला गेला, मग मी आज घुसलो आणि आपले काम करायला लागलो. दरवाजा लावला होता ना, मग कडी ठोठावायची ना, ते काय नाही, आत्ताच आता निघूनजा इथून. ओ असं नका करू मालकीन. स्नेहा माझं ऐक, तुम्ही समजा ना मालकीन बाई. सुनबाईनं सांगितले तुम्हाला निघून जा म्हणून, चल जा निघून, चला. आणि शांताबाई तुम्ही पण निघून जाता तुमच्या नवऱ्या बरोबर. असं काय करता मालकीन बाई? ओ मालकीन, मालकीन बाई हे बरं नाही केलं तुम्ही दाखलं मालकीन बाई, माझी काही भी चुकी नसताना मला कामावरून काढताय, याचा बदला घेईन मी. नाही धडा शिकवला ना तर नावाचं नामदेव नाही. वाटलं नव्हतं हो कधी नामदेव असं काही करेल. राहतो कुठे नामदेव? आमच्या घरी काम करायचं तेव्हा बंगलाच्या मागच्या बाजूलाच राहायचे, आता माहित नाही कुठे राहतात. त्याचा नंबर आहे? हो आहे. कल्पना हा नंबर सर्व्हिलन्सवर टाक, मला याचं लोकेशन पाहिजे अर्जंट. ओके. थांबा थांबा सर, तो बघा तो नामदेव. पगड मस्क्या तिकडून जा. येस थांबत. खरं सांगतो साहेब मला नका. हे बघ, खरं खरं नाही सांगितलंस ना असाच झोडत राहीन. सांगतो साहेब, खरं सांगतो साहेब, त्यांच्या घरात काम करणारी रक्मा तिचे आमची बाहेर भेट व्हायची. कशात? अगं बाई तू काय करते आता? चालले बंगल्यावरच. काय गो मालकीन बाई कशी? बरं नाही व त्यांना. काय झालं? अहो लईच वंगाळ झालं बघा, 6 महिन्याची पोटीशी आहे ना बसण्या. वय मग कुणीतरी पळवून नेलं बघा त्यांना. काय वय तर? पण कुणी? आता कुणी ते माहित नाही, पण पोलिसांची सारखी येजा असते बघा बंगल्यावर. चल बाई शांता, उशीर होतो निघते, बरीच काम पडले. चल हॅलो. स्नेहा आमच्या ताब्यात आहे. काय स्नेहा तुमच्या ताब्यात? तुम्ही कोण बोलताय? हे बघा प्लीज प्लीज तुम्ही स्नेहाला काय करू नका. ओ गाडी येणार आहे होती. ऐको मला मारू नका प्लीज, मला सोडवा. ऐको कोण? स्नेहा. हॅलो स्नेहा, मी बाबा बोलतोय. बाबा मला वाचवा प्लीज बाबा. पोलिसांना सांगितलेस? हॅलो हॅलो, तुम्ही मारू नका स्नेहाला माझ्या. हॅलो हॅलो. ईशाच्या तोंडी कधी कुठल्या मुलाचं नाव होतं? ईशा आणि आलोक शाळेत असल्यापासून रिलेशनशिप मध्ये होते. तुम्ही सावंतांना ओळखता का? कशी फॅमिली आहे? काकू तसे चांगले आहेत पण काका जरा सनकीत. काका प्लीज, मला सांगितलं तुला कळत नाही काका प्लीज. ईशा मला तुझं स्वप्न पूर्ण करायचं. अमेरिकेच्या नावाखाली पोरगी घरातून पळून गेली. काय केलं ईशा सोबत?